श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनविषयी बरेच आपल्याला प्रश्न पडतात तर याबद्दलची माहितीही सांगणार आहे मी आपल्या चॅनलवरती रक्षाबंधनचे ऑलरेडी दोन व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत आपण राखी बांधताना कोणती काळजी घ्यायची आहे तसेच बहिणीने भावाला राखी बांधताना कोणत्या प्रकारची राखी निवडावी भावाने बहिणीला कोणती भेटवस्तू ही चुकूनही देऊ नये तर याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तसेच आपण रक्षाबंधन जे साजरे करतो तर हे औक्षण कसे करावे औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात तर याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तुम्ही तो पाहिला नसाल तर तुम्ही तो पाहू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे ही जी राखी आहे तर ही कोणत्या वेळेत बांधायची आहे भद्रा म्हणजे काय म्हणजे भद्रा काळ आहे त्यामुळे रक्षाबंधन हे तीस ऑगस्टला साजरे केले जाणार आहे का याबद्दलची माहिती तसेच आपल्याला बहिणीने भावाला कोणती वस्तू ही जी एक वस्तू आहे जी द्यायची आहे तसेच राखी जेव्हा आपण बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर एक दोन दिवसांनी ती सोडतो तेव्हा ही राखी आपण इतरत्र न टाकता ती कुठे ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधन हा कॅलेंडरमध्ये तीस ऑगस्टला सण दिलेला आहे परंतु या दिवसावरती अशुभाची सावली आहे म्हणजेच भद्राची सावली आहे तर भद्रा म्हणजे काय भद्रा करण म्हणजे काय तर भद्रा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो आणि तो, तो अशुभ का मानला जातो या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे का केले जात नाही तसेच या काळामध्ये आपण राखी ही का बांधायची नाही तर भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे तसेच ती भगवान सूर्य आणि माता छाया तर यांची अपत्य आहे आणि जेव्हा भद्राचा जन्म झाला होता तर तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपले भक्ष बनवलं होतं आणि त्यामुळे त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी यज्ञ मंगल कार्ये किंवा जे काही धार्मिक विधी चालू होते तर या सर्व गोष्टींमध्ये अडचणी या निर्माण व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळेच भद्रा काळामध्ये कधीही शुभ कार्य हे करू नये अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच तीस ऑगस्टच्या दिवसावरती भद्राची सावली आहे जी पौर्णिमा आहे म्हणजे रक्षाबंधनची जी पौर्णिमा आहे तर ती पौर्णिमा तीस ऑगस्टला सकाळी नंतर चालू होत आहे आणि एकतीस ऑगस्टला ती सात वाजेपर्यंत असणार आहे आणि भद्रा काळ जो आहे तर तो तीस ऑगस्टला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे पौर्णिमा सुरू होण्याच्या अगोदरच दोन मिनिटे हा काळ सुरू होत आहे आणि रात्री नऊ वाजेपर्यंत हा काळ असणार आहे त्यामुळे आपल्याला या काळामध्ये राखी बांधायची नाही तर ही जी राखी बांधायची आहे तर ती तुम्हाला भद्रा काळ सोडून बांधायची आहे आता जर काही जणी ज्या आहेत तर त्या माहेरी जातात त्या तीस ऑगस्टला जाणार असतील तर त्या मग त्यांनी काय करावं तर त्यांनी जर त्यांना वेळ असेल तर दोन दिवस तिथे थांबावं म्हणजे एकतीस ऑगस्टला राखी सकाळी बांधून परत यावं परंतु जर तीस ऑगस्टला जर तुम्हाला परत यायचं असेल तुम्हाला थांबता येणार नसेल तर मात्र तुम्हाला ती राखी तिथेच ठेवायची आहे आणि भद्रा काळ संपल्यानंतर ही राखी बांधायला सांगायची आहे चुकूनही भद्रा काळामध्ये मात्र राखी बांधू नका कारण असं म्हटलं जातं की भद्रा काळामध्ये जर आपण एखादं काम केलं तर त्याचे वाईट परिणाम असतात त्यामुळे जर या काळात राखी बांधली तर आपल्या भावावरती संकट येऊ शकतं तर अशा प्रकारे हा भद्रा करण असतो आणि त्यामुळेच यामध्ये शुभकार्य हे केले जात नाही आता आपल्याला राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे तर राखी खरेदी करताना त्या राखीवरती कोणतंही अशुभ चिन्ह नसावं तसेच जे वाघ सिंह अशी प्राण्यांची जी, जी चित्रे असतात तर अशा चित्रांची सुद्धा राखी नसावी तसेच देवदेवतांचे चित्र प्रतिमा असलेली राखीसुद्धा आपण घ्यायची नाही त्यामुळे अशी राखी ही भावाच्या मनगटावरती चुकूनही बांधायची नाही ज्यामध्ये ओम स्वस्तिक आहे किंवा गणपती बाप्पा काही राख्यांमध्ये असतात तर अशा सुद्धा राख्या घेऊ नका कारण ज्या त्या देवतेचं एखादं असं विशिष्ट स्थान असतं त्यामुळे अशा राख्या ह्या बांधू नका अशा राख्या खरेदी करू नका तसेच बहिणीने भावाला कोणती एक वस्तू द्यायची आहे जेव्हा आपण भावाचं औक्षण करणार आहे तर त्यानंतर आपण इतर जर काही नाही जमलं म्हणजे बऱ्याच ठिकाणी गिफ्टसुद्धा दिली जातात परंतु तुम्हाला गिफ्ट वगैरे देणं जर शक्य नसेल तर एक श्रीफळ म्हणजे नारळ हा औरजून द्यायचा आहे कारण नारळाला आपल्या कोणत्याही विधीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं त्यामुळे नारळ द्यायचा आहे आणि तो देताना रक्षासूत्राचा जो धागा असतो तर तो धागा हा त्याला गुंडाळायचा आहे आणि हा नारळ बहिणीने भावाला द्यायचा आहे आता तुम्ही जेव्हा राखी बांधणार असाल तर त्याबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट ही भावाच्या मनगटावरती बांधू शकता ते म्हणजे कलावा कलावा म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा असतो जो लाल आणि पिवळा असतो बघा बऱ्याच जिथे जिथे मंदिर आहे तर तिथे सुद्धा हा धागा मिळतो तसेच दुकानामध्ये ज्या ज्या दुकानामध्ये धार्मिक गोष्टी मिळतात तर त्या दुकानामध्ये सुद्धा हा कलाव्याचा धागा अगदी सहजपणे मिळतो तर हा धागा सुद्धा बांधायचा आहे कारण किती बी फॅशनेबल राखी असली अगदी चांदीच्या राखीपेक्षा सुद्धा या कलाव्याच्या धाग्याला खूप महत्त्व आहे आणि हा धागा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्ही राखी तर बांधाच परंतु हा कलाव्याचा धागा सुद्धा आवरजून बांधा आता त्यानंतर राखी सोडल्यावर ही राखी जी आहे तर ती आपण कुठे ठेवायची आहे आपण राखी सोडतो ती कुठेही पडते काही ठिकाणी एका दिवसामध्ये राखी सोडतात तर काही भाऊ जे आहेत तर ते ठेवतात राखी चार पाच दिवस हातामध्ये परंतु ही राखी सोडल्यानंतर इतरत्र न टाकता कुठेही केर कचऱ्यामध्ये न टाकता तुम्ही ही राखी ज्या शिका ठिकाणी गोशाळा वगैरे आहेत तर त्या गोशाळेत बांधू शकता एखाद्या एका बाजूला अशी बांधून ठेवू शकता किंवा मग तुम्ही गोशाळा वगैरे जर जवळ नसेल आणि तुमच्याकडे जरी गाईचा गोटा वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बांधू शकता तसेच एखाद्या झाडाखाली म्हणजे अगदी पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा एखाद्या वडाच्या झाडाखाली किंवा कुठल्याही एका झाडाखाली किंवा तुमच्याकडे गॅलरीमध्ये जर कुंड्या असतील तर त्या कुंड्यांमध्ये सुद्धा तुम्ही त्या मातीमध्ये ही जी राखी आहे तर ती पुरून म्हणजे ठेवू शकता ज्यामुळे काय होईल की ह्या राखीवरती कोणाचाही पाय हा पडणार नाही भावाने बहिणीला रक्षाबंधनची गिफ्ट देताना भेटवस्तू देताना चप्पल सँडेल तसेच मिक्सर ग्राइंडर किंवा चाकूचा सेट धारदार वस्तू तसेच आरसा फोटो फ्रेम रुमाल तर या गोष्टी कधीच देऊ नये तुम्ही ड्रेस साडी तर असं कपडे जे आहेत तर ते देऊ शकता परंतु कपड्यामध्ये रुमाल हा चुकूनही देऊ नका तसेच तुम्हाला जे औक्षण करायचं आहे तर ते ऑक्शन करताना तुम्हाला तेलाचंच निरंजन वापरायचं आहे तुपाच्या दिव्याने औक्षण हे करायचं नाही कारण तुपाचा दिवा हा फक्त देवघरामध्ये दे देवासमोरच लावला जातो तसेच औक्षणाचं जे ताट आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती ठेवायचं नाही तर थोडे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती औक्षणाचं ताट हे ठेवायचं आहे औक्षण करताना भावाचे तोंड हे पूर्वेकडे असावे आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे तर पूर्व पश्चिम अशा प्रकारे हे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे तसेच तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा भावाला औक्षण करता तर तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्हाला तुमच्या भावाबद्दल चांगलं बोलायचं आहे म्हणजे तुमच्या भावाच्या आयुष्यात प्रगती व्हावी त्याला दीर्घायुष्य मिळावं तुम्हाला जी काही तुमच्या भावाबद्दलची इच्छा आहे तर ही इच्छा तुम्हाला भावाला ओवाळत असताना बोलायचं आहे आणि निरंजन जे आहे तर त्याचा प्रकाश हा भावाच्या चेहऱ्यावरती पडावा तर अशा प्रकारे आपल्याला औक्षण हे करायचं आहे तर हे मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच राखी ही काळ्या रंगाची चुकूनही बांधू नका काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य मानलेला आहे आता जर भाऊ नसेल तर काय करावे तर तुम्ही देवाला राखी बांधू शकता जसं की तुम्ही गणपती बाप्पांना राखी बांधा स्वामी समर्थांना राखी बांधा किंवा तुम्ही रामालासुद्धा राखी बांधू शकता तुम्हाला तुमच्या घराजवळ जो कोणता देवाचं मंदिर असेल तर तेथे तुम्ही राखी बांधू शकता त्या मूर्तीच्या हातामध्ये राखी बांधणे शक्य असेल तर हातामध्ये बांधा आणि हातामध्ये राखी बांधणं म्हणजे काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी मूर्तीला स्पर्श करता येत नाही तर तुम्ही ही राखी त्यांच्यासमोर ही ठेवू शकता तसेच तुम्हाला हातामध्ये बांधणे शक्य नसेल आणि मूर्तीला स्पर्श करता येत असेल तर त्या मूर्तीला त्या राखीचा स्पर्श करावा आणि त्या मूर्ती समोर ही राखी ठेवावी तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही राखी ही देवाला बांधू शकता